सर। सरांना भेटणं गरजेचं आहे का? अगं काय झालं तुला, अशी का बोलतेस तू? निमंत्रण देण्यासाठी आलो ना आपण सरांना। नाही तसं नाही, अगं 25 वर्ष झालेत, मी सुद्धा सरांना भेटलो नाहीये। नाही नाही तसं नाही, भेटूयात आपण, फक्त ते निमंत्रणाचं नको ना सांगायला। का? नाही म्हणजे आपण वडापावचा एक छोटासा व्यवसाय सुरू करतोय आणि ते काय म्हणतील मग? अग ते माझे सर आहेत। ठीक आहे, इथे आलोय ना आपण, निदान सरना भेटून तरी जाऊया। पण तुम्ही अग चल 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 कोण? नमस्कार, मी प्रभाकर साठे, धामले सरांचा विद्यार्थी। सर कोणी साठे आलेत? साठे बर बसव त्यांना, मी आलोच। सर मी प्रभाकर साठे, 1995 बॅच। मळवली तर रे तू? हो सर। अरे केस उडाले की रे तुझे सगळे? सर मी पाया पडतो। नमस्कार मॅडम। सौभाग्य होती ना? हो सर। अग तुला माहितीये का, ही मुलं मळवली येऊन सायकल चालवतायची ग भल्या पावसात, आणि मग शाळेमध्ये आल्यावर बिचाऱ्यांना 2 तास ओले चढते। अहो सर बरेच वर्ष झाली त्या गोष्टीला। पण मला तुमचं इतकं कौतुक वाटतं माहितीये का, की किती कष्ट करून तुम्ही शाळेमध्ये शिकण्यासाठी यायचात। तुला तो शास्त्री आठवतो? माधव शास्त्री। हा 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 हा। अरे नाशिक मध्ये म्हणे त्यांनी भली मोठी कंपनी टाकली आहे। हो। आणि तो हा काय रे त्याच नाव? हा केशव राणे। केशव राणे सर माझा सिनियर होता 1 वर्ष। हा अरे तो अमेरिकेला गेला आणि तिकडे सेटल झाला, पण आम्ही दोघं गेलो होतो ना तेव्हा आवर्जून भेटायला आला होता, 500 मैल गाडी चालवत आला होता। हा काय ना सर, आता सगळे आपापले, आता कोणाकडे एवढा वेळ पण नसतो ना सर। पण यु नो तुम्ही सगळे इतक्या मोठ्या पोझिशनवर काम करता, मला फार अभिमान वाटतो रे तुमचा। अरे रघु चहाणतोस ना रे? आणि तुला खरं सांगू का प्रभाकर, तुझ्यासारखे असे हे जुने विद्यार्थी तुम्ही मला ज्या आपलेपणाने भेटायला येता ना, मला इतकं समाधान वाटतं माहिती आहे का? तुझं कसं काय चाललंय? आणि छान चाललंय सर। आज कशी काय आठवण काढलीस? आणि मग तू करतोयस काय ते सांगितलंच नाहीस अजून। सर एक नवीन व्यवसाय सुरू करतोय। अरे वा, अगं ऐकलंस का, माझा एक विद्यार्थी आणि अजून एक नवा व्यवसाय। शाबास शाबास। तुला तो हार्ड होतो का आपला माधव? हो सर। अरे त्यांनी नुकतीच परत एक फॅक्टरी टाकली, फोन करतो आज ना म्हणणं। पण मला सांग तू काय करणार आहेस? विशेष असं काही नाही सर, एक छोटीशी सुरुवात करतोय सर या दिवाळीला।
स्वतःचा वडापावचा स्टॉल टाकतोय सर चौकामध्ये. सर तुम्ही आलात मला खरंच बरं वाटलं. अरे काय प्रश्नच नाही. बरं मी काय म्हणतो, बटाटे एवढा तर मी इथला खाणारच आहे, पण तुझ्या या व्यवसायाचा श्रीगणेशा हा चितळ्यांची मिठाई खाऊनच झाला पाहिजे. सुख्या ओसाड मातीत नव्या अंकुराची आशा, विस्कटलेल्या जीवनातून करू पुन्हा श्रीगणेशा.